करायची नसल्यामुळे नाना पटोलेजी असे म्हणतात की इथे टिळकांच्या घरात दिली असती तर आम्ही विचार केला असता. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे की चला, आमची पार्टी ही कार्यकर्ता ओरिएंटेड पार्टी आहे. आम्ही जर निर्णय तुम्ही बिनविरोध करणार असाल तर आम्ही जर निर्णय टिळकांच्या घरात करणार असतो 48 सगळ्यात ना, तुम्ही बिनविरोध देणार का? आणि तिकडे तर जगतापांच्या घरात केला, तिथलं बिनविरोध मला घोषित करून टाका. हे सगळं म्हणजे काय होतं याच्यावर काहीतरी म्हणणं आहे. आम्ही दुष्कुळे नाही, आम्ही गाफील नाही, आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. नाना पटोलेंनी एकदा बाकी त्यांच्या पार्टीचं एकमत होत नाही, बाकीच्या पक्षांशी बोलून सांगावं की तुम्ही उद्या टिळकांच्या घरामध्ये भरा, आम्ही बिनविरोध देतो. हास्यास्पद विधान त्यांचं त्या ठिकाणी आहे. टिळक कुटुंबीय जे आहेत आणि आपल्या आमदार ज्या होत्या मुक्ताताई, ह्या हार्डकोर भाजपच्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यांच्याच कुटुंबात उमेदवारी भाजपकडनं जावी असं तिथे असणाऱ्या मतदारांचं मत आहे. पण भाजपकडनं वेगळंच समीकरण त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामागे तज्ज्ञांचं आणि सामान्य लोकांचंसुद्धा मत आहे की गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने जे काही OBC नेते त्यांच्या पार्टीमध्ये होते त्यांची ताकद कुठंतरी कमी केली गेली, त्यामुळे OBC मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजगी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मग टिळक कुटुंबाला उमेदवारी न देता तिथं जर एखाद्या OBC व्यक्तीला त्या ठिकाणी दिली तर कदाचित महाराष्ट्रामध्ये वेगळा संदेश त्या ठिकाणी जाईल असं भाजपला वाटतं असं तज्ज्ञांचं मत आहे, माझं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एकतर OBC नेत्यांवर अन्याय झालाच आहे हे तर लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे, आणि अशा पद्धतीचं समीकरण जर फक्त दाखवण्यासाठी केलं जात असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेलासुद्धा ते पटणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे असणाऱ्या मतदारांना ही गोष्ट त्या ठिकाणी पटत नाही, त्यामुळे त्यांनी आम्ही कोणाला उमेदवारी द्यायची याच्यापेक्षा टिळक कुटुंबीय हे तुमचेच आहेत, भाजपचेच आहेत आणि मुक्ताताईंचे नातेवाईक आहेत, त्यांना त्या ठिकाणी संधी देण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारीसुद्धा त्यांचीच त्या ठिकाणी होती, पण तसं काय त्यांनी केलेलं दिसत नाही. राज ठाकरेंनी या बिनविरोध निवडणुकीचं पत्र दिलेलं आहे, काय सांगा? राज ठाकरे साहेबांनी पंढरपूरच्या इलेक्शनला, नांदेडच्या इलेक्शनला, कोल्हापूरच्या इलेक्शनला पत्र दिलं नाही दिलं मला माहीत नाही, का दिलेलं पत्र हरवलं तेही आपल्याला शोधावं लागेल, पण त्यावेळेस त्यांनी ते दिलं नाही. जेव्हा भाजप रिंगणात उतरतं तेव्हा ते त्या ठिकाणी पत्र देतात, ही गोष्टी मला नाही, सामान्य लोकांना पण पटत नाही. मग अशा पद्धतीने फक्त भाजप जेव्हा अडचणीत असतं तेव्हाच जर आपण पत्र देणार असू तर मग राज ठाकरे साहेबांची जी ओरिजिनल स्टाईल आहे ज्याचे तुम्ही मी सगळे फॅन आहोत, कारण का ती ओरिजिनल स्टाईल होती, त्याच्यावर जर भाजपचा प्रभाव त्या ठिकाणी दिसायला लागला तर ती स्टाईल कुठंतरी हरवली असं मला वाटतं. आणि कसबा मतदारसंघामध्ये मनसेची खूप ताकद आहे असं आम्हाला कळते, आणि त्यांचे अनेक कार्यकर्तेसुद्धा इच्छुक आहेत आमदारकीसाठी.